उन्हाळा म्हटलं की प्रत्येकाला आंब्याची चाहूल लागते. आंबा असं म्हटलं तरी प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. विशेष म्हणजे आंबा हा शब्द उच्चारला तरी डोळ्यांसमोर गोड, रसाळ, पिवळसर, केशरी रंगाचा हापूस आंबा दिसायला लागतो. कोकणातील हापूस आंब्याची चव अतिशय अप्रतिम असते, पण अनेकदा हापूस आंब्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली जाते. सध्या बाजारात अनेक विक्रेते सामान्य हापूस म्हणून कोणताही हापूस आंबा किंवा अल्फान्सो आंबा या नावाने विकतात, त्यामुळे खरा हापूस ओळखणं आता कठीण झालंय. हापूस आंबा ओळखण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत, ते या व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्ही जर हापूस आंबा खरेदी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. नमस्कार, माझं नाव मंदार संजय खेडेकर. तर पुणे मार्केटमध्ये आंबा कसा ओळखावा की रत्नागिरी कोणता आणि कर्नाटकी मधला मधून येणारा आंबा कोणता किंवा देवगड कोणता, तर त्याच्यामध्ये काही बारकावे आहेत, काही जे आहेत ते आपण ओळखू शकतो. मुळातच नवीन माणसाला ते ओळखणं थोडं अवघड जातं, पण आता हे आपण दोन आंबे वेगळे आहेत. हा आपला रत्नागिरीचा आंबा आहे आणि हा नैसर्गिक पद्धतीने गवतात पिकवलेला आंबा आहे. त्याचा कलर बघाल तर तुम्हाला पिवळसर असा कलर दिसतोय आणि हा एकदम डार्क असा ऑरेंज टाईप वगैरे असा कलर दिसतोय. हा असा कलर येण्याचं कारण मुख्य म्हणजे याची पिकवण्याची जी पद्धत आहे ती ह्याच्यामध्ये कार्बाइडच्या पुड्या वापरल्या जातात किंवा ह्याच्यामध्ये इथिलीन म्हणून एक केमिकल असतं, त्या केमिकलचा वापर करून रंग वगैरे येतो का लवकर पिकतो? दोन्ही होतं, याच्यामुळे रंग पण असा चढतो आणि पिकतो पण लवकर. आता आपण बाहेरून कसा ओळखावा ह्याचे काही बारकावे आहेत ते आपण बघूया काय काय आहे ते. आता जर तुम्हाला बाहेरून ओळखायचं असेल रत्नागिरी कोणता आणि देवगड कोणता, तर हा जो खड्डा आहे, जो देठाजवळचा जो खड्डा आहे, हा खड्डा, हे जे खड्डे आहेत हे रत्नागिरी असू दे किंवा देवगड असू दे किंवा हापूस आंब्यामध्ये हा खड्डा हा असतो. तोच जर तुम्ही कर्नाटकी हापूसमध्ये बघाल तर हा खड्डा इथे कोणताही नसतो. हा त्यानंतर हापूस आंब्यामध्ये म्हटला जातो की हा याला खांदा म्हटला जातो. हा खांदा असा एकदम असा फुगीर असा खांदा असतो. हा खांदा फुगीर असा नसतो, हा साधारण गोलसर असतो. आता दुसरा जर तुम्ही बघितला तर खालचा म्हणजे हा भाग जो आहे, हा भाग आणि हा भाग, ह्याच्यामध्ये हा खालचा भाग जो आहे हा गोलसर असतो. हा निमुळता जो भाग आहे हा गोलसर निमुळता आहे आणि हा एकदम असा एकदम सॉरी हा एकदम गोलसर आकाराचा असतो कर्नाटकी, आणि हा जो असतो हा एकदम गोल आकाराचा नसतो, साधारण हा गोल आकाराचा असतो. हा एकदम तुम्हाला आंबा जर दिसताना बघितला तर एकदम आंबा हा एकदम पूर्ण असा गोल असा दिसेल साधारण, आणि हा तुम्हाला सुडोल असा दिसेल. इथे तुम्हाला त्याचा शोल्डर दिसेल, इथे खड्डा दिसेल आणि इकडेचा जो हा जो आहे भाग, या भागामध्ये इथे गोलाई त्याची कमी दिसेल. हा इथे तुम्हाला पूर्ण असा पूर्ण आंबा गोल असा दिसेल पूर्ण आंबा. आता इथे सांगायचं झालं तर पुणे मार्केटमध्ये इथे खूप कर्नाटकी आंब्याची खूप मोठी आवक होत असते. इथे लाल बॉक्समध्ये आंबे येत असतात ज्याच्यावर अल्फान्सो म्हणून इंग्लिशमध्ये लिहिलं असतं आणि त्याचं रिपॅकिंग करून देवगडच्या बॉक्समध्ये भरले जातात आणि विकले जातात अशा पद्धतीने इथे हे जातं. आता आपण हे जे आता स्टॉलवर आपण आंबे पाहतात हे सगळे रत्नागिरी हापूस हे आंबे आहेत. आता आपण हा कर्नाटकी आंबा कापतोय. हा याचा आतला कलर हा असा आहे. हा आणि आत्ताच आपल्याकडे एक दुसरा एक कापलेला आंबा आहे जो रत्नागिरीचा आहे, ज्याचा आतला कलर जो आहे ऑरेंज असा, म्हणजे आपण लालसर पिवळा किंवा आपण ऑरेंज असा कलर म्हणू शकतो, आणि हा जो आहे हा पिवळट कलर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला फरक जाणवतो, कलर फरक हा जाणवतो. आंबा कापल्यानंतर किंवा आकारावर म्हणण्यापेक्षा आपण जर आंबा खरेदी करताना टेस्ट करून मागितलात किंवा टेस्ट करण्यासाठी जर हे केलात तर तुम्हाला तो फरक हा लगेचच जाणवतो. फक्त तुम्ही जो आंबा खरेदी करत आहात तोच टेस्ट करून घ्या, नाही तर मार्केटमध्ये असे पण बहादूर आहेत जे तुम्हाला टेस्ट करताना आंबा रत्नागिरी किंवा देवगडचा देतात आणि ऍक्च्युअली बॉक्समध्ये आंबा हा कर्नाटकचा असतो. आवक आता सांगायची झाली तर मार्चमध्ये मुबलक म्हणजे दरवर्षी येतो त्यापेक्षा थोडा जास्त प्रमाणात आवक आहे मार्चमध्ये. मार्चमधला आंबा हा दरवर्षीपेक्षा थोडा जास्त आहे.
एप्रिलमध्ये जी साधारण एपीएमसी वाशी एपीएमसीला जी साधारण 70 ते 80 हजार पेटी अपेक्षित असते ती तेवढी ह्या वर्षी आवक राहील की नाही याबद्दल थोडी शाशंका आहे. ती थोडी साधारण 15 ते 20 हजार पेटी थोडी कमी राहील अशी असा अंदाज आहे. आणि मे महिन्यात दरवर्षीप्रमाणे मुबलक प्रमाणात मे महिन्यात आंब्याची आवक राहील.